अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या काही दिवसांपासून आपण जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील 1 ते 5 क्रमांकाच्या वॉर्डमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या पाहिल्या। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांपासून तर रस्त्याची झालेली दुरावस्था, जागोजागी असलेली अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत आता वॉर्ड क्रमांक 6 मधील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया। घराकडे बरोबर आता मेंबर लोक बरोबर त्यांच्या घराकडे एकावर एक रोड होतो इकडे काहीच नाही। फत्तेपूर ग्राम पंचायतला आमच्या बनसाली नगर मध्ये नाले आणि रोडाची व्यवस्था करावी त्यांनी बस आणि ओपन स्पेस साफ करून द्या कारण जेणेकरून त्या चांगल्या कार्यासाठी उपयोग व्हायला पाहिजे। याच्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे स्वच्छताच करून दिली ना। त्यांना विनंती केली की बा इथं काहीतरी आणा आणि आम्हाला एवढं स्वच्छ ग्राउंड करून द्या, या ओपन फेस करून आम्हाला स्वच्छ करून द्या, पण त्यांनी काही करून दिलेलं नाही। फक्त एकदा जेसीपी आलं आणि आराम कलम करून त्यांनी विल्हेवाट लावली त्या स्वच्छतेची, काही स्वच्छता करून दिलेली सांगितलंय त्यांना। पण मग आता कसं आहे की काय समस्या आहे तिकडे? समस्या म्हणजे आमची अशी होती, आम्ही गजानन याचं महादेवाचं मंदिर बनवणार होतो पण एवढी घाण आणि ती पाहून देवाचं मंदिर शक्य नाही। तरी आम्ही बऱ्याचदा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली की बुवा इथे काहीतरी स्वच्छता करून द्या, या ओपन पेजची रस्ते पाहिजे आम्हाला, हे पाहिजे, इतकं घाण, लेकरांची परिस्थिती कशी आजाराची एकदम वाढून गेलेली आहे तिच्यात त्या खड्ड्यांमध्ये, आणि लहान मुलं खड्डे इतके खोल आहे की एखाद्या दिवशी एखाद्या बाळाचं, त्याच्यामुळे थोडी दक्षता घेतली पाहिजे, बाकी काही म्हणायचं नाही आम्हाला। लवकरात लवकर त्यांना आमच्या याची दखल घेऊन करावं, लवकर करा म्हणा काहीतरी, तर मग आम्ही अर्ज वगैरे करू तिथे। आता दोघी ओपन स्पेस आम्हाला मोकळे करून द्या तुम्ही, कारण या इकडे जायला भरपूर स्वखर्चानं आमच्या घरच्यांना पण करायला तयार आम्हाला मोकळा करून द्यायला पाहिजे, त्यांना मोकळे करून द्या, घाण करून द्या, आम्ही कंपाऊंड वगैरे सर्व करतो, सगळं करतो ओपन स्पेस, त्यांच्याकडे जर पैसे नसतील आहे ना अडचणी काऊन नाही आणि सोय झाली पाहिजे। आणि जवळजवळ आम्ही 2004 पासून इथे राहायला आलोय, आता तेव्हा वस्ती नव्हती पण आता वस्ती 14-15 वर्ष झाली ना, वस्ती वाढली तर त्यामुळे आता ह्या पाण्याची विल्हेवाट लागली पाहिजे असं आमचं एक प्रामाणिक म्हणणं आहे, कारण प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न येतो आणि आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे मग तो सोडवला गेला पाहिजे व एवढीच अपेक्षा। ग्रामपंचायत प्रशासन कर तर वसूल करता ना तुमच्याकडनं? कर वगैरे भरतो आम्ही, आत्ताच 5000 रुपये कर भरला ना सगळं आमच्याकडे, उद्या टॅक्स तो भरला आम्ही।
आणि हे बघा त्याच्यासाठी ते दोन तीन वेळा आले, पण देठे भाऊ पण आले आणि ते काय आत्माराम भाऊ पण आले, त्यांनीच आम्हाला शोष खड्डा वगैरे करून दिला. पण मग तो पुरेसा नाहीये, संख्या वाढली, घरांची संख्या वाढली, शोष खड्डा खडून आरोग्याला हानिकारक झालं. त्यांनी उलट काय केलं, हा लहान मुलांसाठी ते धोकेदायक. आम्हाला एकच मागणी आहे, रस्त्यावर नाली पाहिजे व्हायला पाहिजे, अपेक्षा आहे आम्हाला. आम्हाला काही जास्त काही गरज नाही, एवढं ग्रामपंचायतने करायला पाहिजे. मी तीन वेळा अर्ज दिलं, ग्रामपंचायत वाले काहीच करता नाही, त्या मुद्दाच घेता नाही काही. किती वेळेचा अर्ज दिले आम्ही त्यांना, पाच वेळेचा अर्ज दिले तरी पण काही ध्यान देत नाही. आता ओपन स्पेस साफ वगैरे करून दिला त्यांनी, पण मग तिथे बऱ्याचशा आता इतर ज्या कॉलनी आहेत तिथे पाहतो आम्ही की ओपन स्पेस चांगल्या सत्कार्यासाठी किंवा तिथे गार्डन वगैरे करून कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग होतो, सदुपयोग होतो. इथे दुर्गंधीसाठी त्याचा सदुपयोग हो राहिला. समजा घाण घाणेसाठी आपला साखरपुडा असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, आपण मंडप टाकू शकतो तिथे. तेवढ्यासाठी हे सरपंच मेंबर लोक इकडे आपल्या सहाव्या वाड्यात काही ध्यान देत नाही. आता हे पहा तुम्ही, किती घाण झालेली इकडे, हे रोडवर पहा, हे रोडवर पूर्ण घाण टाकताय लोक इकडचे. काही ध्यान देत नाही इकडे. हा ओपन स्पेस आहे ना, हा पूर्ण ओपन स्पेस आहे. त्यांनी त्यांना पाच सहा वेळेस अर्ज केले आम्ही ना, तरी पण ते काहीच नाही, म्हणजे काहीच इकडे येऊन पाहत नाही. ते काहीच नाही, बिलकुल पूर्ण ओपन स्पेस आहे. किती घाण आहे बा तुम्ही, खड्डे बनवता, खड्डे भरून जाता, गटरी नाही, काही नाही, रस्ते नाही, पुरं पाणी, लहान लहान पोरं राहतात शेजारी, ते आजारी पडता. हे पुरं पाक किती घाण आहे. शेजारा पाहायला तकलीफ होते ना राहणारे. इकडे गटारीची व्यवस्था नाही आहे बाई, पुरं पाणी दिसा सासून जाऊ डायरेक्ट. इकडे बाजूला घराच्या बाजूला पाणी साचतं आहे, कोणी पाहत नाही आहे. रस्ते तर देतच नाही. आता देठ्यानं त्याच्या घराकडे रस्ता करून घेतला मेंबरनं, बस दुसरीकडे काही पाहत नाही ते. का बरोबर आहे की नाही, मग त्यांच्या घराकडे करून घेतात ते बरोबर. मतदानच्या टायमाला येतात बकडीकडे जांभल्या मारत. अरे पण कम से कम 3 साल हो गए अभी तक रोड का अपना काम हुआ नहीं, कब तक चलेगा ऐसा है? यहाँ पे मतलब पानी तुमता, मतलब मच्छर पैदा होते, बच्चे बीमार पड़ रहे, हम पैसे लगा थक गए, मतलब बच्चों को चेंबर ब्लॉक होते, पानी ऊपर आ जाता, गंदा पानी सब बास मारता, संदस का पानी, कब तक चलेगा ऐसा? आपने बता के ग्राम पंचायत प्रशासन को बताया गया है? कब से आते साफ करके मतलब निकल जाते, हाँ करते बस मुंडिया लाते, हाँ हो जाएगा अभी तक हुआ नहीं. सब मच्छर हुआ होते यार, ये जरा रोड का कर दो, हमारा बहुत मुसीबत है, हमारे घरों में पानी घुस जाता. ग्राम पंचायत को बोला क्या तुमने? बोले हमको भी गंद बार बोले, हाँ बोलते क्या आरा रोड आ रहा, बन रहा तुम्हारा रोड, अभी तक बन रहा नहीं. क्या करेंगे फिर? ये अभी हमने हाथ से तोड़े है काटा, रास्ते में आ रहेगा तो. इधर का रोड बना, अपन ये रोड बना इतनी, हाँ हम भी आए तो क्या है ऐसा? आपने तो बता के चुका है ना ग्राम पंचायत को, तो बहुत बार बताया आपने. उन्होंने सामान डाले, यहाँ से उठा के लेके चल गए सामान. उनको पूछा नहीं क्यों उठा के लेके गए? बनाना है कि नहीं रोड आपको? अब एक जने ने बोला क्या? नहीं बोले, हम तोड़ते नहीं. तो एक जने के हाथ से तुमने बोला था माया मोहब्बत से क्या तोड़ डालो जरा सा ओटा, तो तोड़ते थे ना वो. उन्होंने डायरेक्ट सामान लेके चल गए उठा के. बोला सब आजू बाजू के सब रोड हो रहे हैं, तुम्हारे गली का रोड हो रहा है. एक ही ओटा रहेल था तो तोड़ डालना था, हमने भी तोड़ डाले थे रोड. वो ओटा चार पांच ओटे तोड़े निस्ता, एक के वजह से सामान उठा के लेके चल गए तुमने. हेलो, मी अजय कोचर, सत्यपुरीतील वार्ड नंबर सहामधून बोलतो आहे. इथं घाण पसरलेली आहे, ग्रामपंचायतला वारंवार सांगूनसुद्धा ते घाण काढायला येत नाही.
आणि सांगितलं की ते म्हणतात की बेडशीची आमचं काही संबंध नाही असं सांगतात आणि घाण एवढी पसरलेली आहे की किती वेळेस ते सांगितलं, सरपंचाला सांगितलं, उपसरपंचाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आणि वार्डाचे जे मेंबर आहे त्यांना पण सांगितलं पण ते पण काढायला येत नाही. उनके पास गए अपने उनसे आत्माराम बसेप बात करा, उनने 8 दिन का हमारे को आश्वासन दिया कि 8 दिन के अंदर तुम्हारा रोड चालू हो जाएगा, तुम्हारा काम चालू हो जाएगा. उधर के रोड का बोले उनने, उधर के रोड का मटेरियल बचेगा, ये गली में आएगा, पर वो कुछ हुआ नहीं काम. हम वहाँ जा जाके थक गए, उनको बोल बोल के थक गए. वो कुछ भी कान पर बात नहीं ले रहे, ये गली हो रही नहीं, ये गली में इतनी अड़चन है कि पैर रखने के लिए भी जगह नहीं है. गली में बच्चे गिर रहे, सर फुट रहे, बच्चों ये पूरे फतरे खुले गिर गए गली के. इसमें ना चलने का कुछ सुविधा है, ना कुछ गाड़ियाँ लगाने की ये है, ना कुछ भी नहीं इसके अंदर. वो सिर्फ भर्ती डाल के रख दिया उनने पहले, अभी तो कुछ भी नहीं इस पर, कुछ भी कर रहे नहीं. ये गटरा का पानी रोडों पर बह रहा, बच्चे बीमार गिर रहे, डेंगू हो रहा, मलेरिया हो रहा. हमने कहा जाना पूरे गाँव के रोड हो गए, ये रोड हो रही नहीं. उधर के रोड हो गए, इधर के रोड डबल डबल रोड हो रहे, ओपन पेस में रोड हो रहे. ये खरीदी की जगह, इस पर रोड हो रही नहीं. पिछली बार तो उन्होंने आश्वासन दिया था ना, पिछली बार आश्वासन दिया. मैंने अभी 8 दिन पहले आत्माराम भो को कॉल किया था, बोले 8 दिन के बाद में बोले मैं चालू कर देता, बोले काम 8 दिन, पर अभी तक का काम हुआ नहीं. निश्चय आश्वासन दे रहे, कुछ काम कर रहे नहीं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.